मित्रांनो, मराठ्यांचा इतिहास लिहिणारा पहिला इंग्रजी माणूस म्हणजे ग्रँडअप. या ग्रँडअप नावाच्या इतिहासकाराने असे लिहिले आहे की मराठा सत्तेची सगळ्यात जास्त हानी पाणिपतमध्ये झाली, पण त्याहून जास्त हानी थोरले माधवराव पेशव्यांच्या मृत्यूमुळे झाली. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण थोरले माधवराव पेशव्यांच्या मृत्यूमुळे मराठी राज्यसत्तेस कसा धक्का बसला हे जाणून घेणार आहोत. हा व्हिडिओ आत्ताच लाईक करा आणि आपला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. श्रीमंत माधवराव पेशव्यांनी त्यांच्या अल्पशा कारकिर्दीमध्ये मराठी सत्तेवर अब्दालीने पाडलेला डाग काही प्रमाणावर सुसह्य केला. पेशवाईला अल्पायुषीचा जणू काही शापच लागला होता. सदाशिवबाहू, विश्वासराव पहिले, बाजीराव, माधवराव, चिमाजी आप्पा हे सगळे महान योद्धे वयाच्या 40 आतच गेले. हे मराठी साम्राज्याचे सर्वात मोठे दुर्भाग्य होय. विश्वासराव आणि भाऊसाहेबांना गमावल्याचे दुःख असह्य होऊन नानासाहेब ऐन 35 स्वर्गवासी झाले. नानासाहेबांच्या नंतर हैदर, राजपूत, निजाम आणि स्वकीय म्हणजेच रघुनाथराव आणि सखाराम बापू यांच्याशी माधवरावांनी 2 हात केले. अवघ्या 12 काळामध्ये स्वराज्याची घडी पुन्हा बसवून हा मुत्सद्दी पेशवा मृत्यू पावला. 1745 जन्म झालेले माधवराव पेशवे वयाच्या 16 वर्षी नानासाहेब पेशव्यांच्या मृत्यूनंतर पेशवा बनले. भावी पेशवा विश्वासराव पानिपतवर गारद झाला होता. पेशवे घराण्यामध्ये पेशव्यांच्या मनसदीवर अधिकार सांगणारे 2 वारसदार होते. ते म्हणजे नानासाहेब पेशव्यांचे लहान भाऊ रघुनाथराव आणि नानासाहेब पेशव्यांचे पुत्र माधवराव. भट घराण्याची परंपरा पाहता माधवरावांचा पेशवाईवर अधिकार होता, पण रघुनाथरावास हे मान्य नव्हते. ज्या अर्थी माधवराव अज्ञान आहे त्या अर्थी मराठा साम्राज्यात सावरणारे माझ्याशिवाय कोणी नाही असा ग्रह राव पेशव्यांचा झाला. काका पुतण्याचे बिघडलेले संबंध आणि मराठा साम्राज्याची कमी झालेली ताकद पाहून निजामाने युद्ध सुरू केले. त्यावेळी सेनापती रघोबाने राक्षस भुवन येथे युद्ध सुरू केले. या लढाईमध्ये मराठ्यांची हार होणारच होती. इतक्यात माधवरावांनी अतिरिक्त सैन्याची तुकडी घेऊन निजामावर हल्ला चढवला आणि विजय मिळवला. यामुळे निजामाचा डाव फसला. माधवराव आणि निजामामध्ये तह झाला आणि निजामाकडून मोठा प्रदेश तहामध्ये घेतला. पण पुढे रघोबा आणि माधवरावांचे वाढलेले वैमनस्याचा फायदा घेऊन निजामाने बराचसा प्रदेश माघारी घेतला. पुढे 1764 माधवरावांनी रघोबाशी समेट करून हैदरवर हल्ला केला. या प्रसंगी पेशव्यांसमोर हैदरचा निभाव लागला नाही. तेव्हा हैदरने तहामध्ये बराच मोठा मुलूक तसेच युद्ध खर्च म्हणून 32 रुपये पेशव्यांना दिले. पाणीपत या ठिकाणी आलेले अपयश धुवून काढण्यासाठी 50,000 फौज माधवरावांनी उत्तरेमध्ये रवाना केली. तिकडे शिंदे आणि होळकरांचे सैन्य त्यास मिळाले. मग त्यांनी सर्वांनी मिळून जाट व राजपुतांकडून राहिलेली खंडणी वसूल केली. पाणीपत मध्ये मराठ्यांना रोहिल्यांनी खूप त्रास दिला होता, म्हणून मराठ्यांनी रोहिलखंड लुटून मोठी लूट स्वराज्यामध्ये आणली. यावेळी मराठ्यांनी एक दुसरेही कारस्थान तडीस नेले. या कारस्थानाचे प्रमुख महादजी शिंदे होते. इसवी सन 1754 निजामाचा नातू गझीउद्दीनने वजीराचे पद बळकावून दुसरा आलमगीर याच तख्तावर बसवले होते. त्यावेळी आलमगीरचा पुत्र मिर्झा अब्दुल्ला हा दिल्लीमधून पळून गेला होता. तो शहा आलम या नावाने प्रसिद्ध होता. त्याने इंग्रजांचा आश्रय घेऊन अलाहाबादेस राहणे सुरू केले होते. त्याला महादजी शिंदेंनी दिल्लीला आणून तख्तावर बसवले आणि दिल्लीची सर्व सूत्रे अप्रत्यक्षरित्या हातामध्ये घेतली आणि दिल्लीचे तख्त मराठ्यांनी राखले. 1772 हैदर अलीवरील स्वारीमध्ये असतानाच माधवराव आजारी पडले. ते दुखणे पुढे वाढले आणि क्षयरोगाने त्यांचा अंत झाला. मरणसमयी त्यांची पत्नी रमाबाई थेऊर या ठिकाणी सती गेली. रामा माधव यांची प्रेम कहाणी आपण येत्या काही काळामध्ये आपल्या चॅनलवर नक्की पाहू शकाल. 11 कारकिर्दीमध्ये माधवरावाने स्वराज्याची पुन्हा उभारणी केली. हैदर अली, निजाम आणि रघुनाथरावांसारखा चुलता त्यांनी वठणीवर आणला. स्वराज्यामध्ये शिस्त व प्रशासन आणले. अल्पावधीमध्येच मराठी सत्तेचा दरारा कायम केला. धन्यवाद. भेटूया अजून एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.